बघा आता ही काली आहे का काय म्हणते, मला लय लाज वाटली म्हणते ताई व्हिडिओ मध्ये नका घेऊ म्हणे. तर आम्ही बघा काय काय लागलो मित्रांनो. हे बघा आम्ही करलं चूल, आज चूल करायची आपल्याला, बघू शकताय का? तर मी म्हणलं चला थोडा व्हिडिओ घ्यावा तर दाखवा तुम्हाला व्हिडिओ घेऊन. तर हाय सगळ्यांना, कशा आहात, झालं का नाही चहा पाणी? झाला तर असं. तर सगळ्यात पहिलं तर स्वागत आहे तुमचं संगीता प्रोडक्शन चॅनलवर. आज आपण एक नंबर म्हणजे भारी एकदम ब्लॉग करणार आहोत भावांनो बहिणो. तर तुम्ही नक्कीच बघा, न स्वीप करता ब्लॉग बघा, तुम्हाला नक्कीच आवडणं आहे. आज थोडी इकडी आपण घरची साफसफाई केली, सगळा पसारा आवरला आहे, बघू शकताय तुम्ही. इथं पलंग होता तर पलंग पलीकडे लावला आहे, आणि लय दिवसापासून चाललं होतं बघा, चूल करायची चूल करायची. ही जी जाड फरशी दिसते का, कालिंदाच्यावर माती हे करायला लागली, ही किचन वाट्याची फरशी, आणि ती उचलायला इतकी जड आहे, तरी पण आम्ही दोनदा म्हणजे मला एवढं नेट पाठ आहे की दोनदा ती उचलली, डोकं नाही लागलं तर जाडवर फरशी ती उचलत नाही बरं का. आता बघू शकताय तुम्ही, आता इटं तर मांडलं तर, आणि आता पुढं बघा किती मजा आली तर, मग डोकं चलत नाही आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कधी कधी पागलवाणी करते. तसं झालंय, तुम्ही हसू नका डोबडे, मला माहिती आहे तुम्ही हसतात म्हणून सांगितलंय. तुम्ही बघा पुढं काय झालंय तर. आता ही काडी मी चूल काढून टाकली, कमाईत काही पूर्ण म्हणजे सगळी सगळी खराब झाली होती, काय करू. आणि म्हणलं आता कसं आहे, आता इकडं इकडं चूल काढायला येतं, ही काय ठेवू शकत नाही, मग त्याच्यामुळं ही काढून टाकली, फुटली होती सगळी. मग आता हिच्यात बघा, ही सगळी माती काढली, अजून दोन टोपले आम्ही जाऊन माती आणली गडीहून जाऊन बरं का, गडी म्हणजे गडी नाही का ते जुन्या, आता तुम्हाला माहिती आहे का नाही काय म्हणत बघा, जुन्या अशा हे राहत्या तर ढवळ्या ढवळ्या मातीच्या. आता तुम्ही बघितलं आहे का नाही काय माहिती आहे, आमच्याकडे गडी म्हणतात इकडं गावाकडं, त्या मातीला अशा मोठ्या मोठ्याल्या भितळी राहतात बघा त्या गडीच्या, आणि तिथं ढवळी शिपित माती राहते. तर आम्ही पहिलं तिथून माती आणली जाऊन, आणि व्हिडिओ कम नाही घेतला माहिती आहे का, कारण की तिथं जायला मनाई आहे, जाऊ देत नाहीत तिथं. त्याच्यावर मला व्हिडिओ घेतला आणि कोणी बघितलं तर नसल्याला ताण होऊन जायचं आहे की नाही. तर माती आणली तिकडून दोन टोपले, आणि आता हे काढले बघा. तर पूर्ण व्हिडिओ बघा बरं का. तर मित्रांनो, मग डोकं नाही चाललंय बघा, कसं माहिती आहे का, चुलीसाठी काही समजत नाही काय करावं काय नाही. तर मग आता काय केलं माहिती आहे का, ईद आली काढली आणि ईद लावली हे बघा. आता इकडं केली कारण की ही ईद होती ना पहिली, ही झाली उकरली ईद लावली, मग ती कारण की लय लांब होऊ लागली होती बघा, एवढी लांब म्हणजे हे इथून इतकं हे पडत होई ना बाई. तर मग ही ईद केली कारण की जवळची जवळ, मग आहे की नाही जमली का नाही, एक एक कमेंट करून टाका बा न बहिणो, एक एक कमेंट टाका. आणि ज्यांनी ज्यांनी अजून फॉलो नसेल केलं, आपलं सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका, कमेंट पण टाका. कशी झाली आमची चूल अजून व्हायची, आता शिकते आहे बघा. इटा लावल्यात ही केली इटाची चूल, इटाची चूल तुम्ही मला तुम्ही म्हणता सांगितलं भाया पायाला थेट आलो बाय माया बा पाय बघा मग एकच झाले का थेट आलो माझ्या पायाला. तर तुम्ही म्हणता असं सांगितलं तुम्ही आय ती चूल आणायची आणायची होती, तर ही कशी माहिती आहे का कायमची चूल होऊन जाते, ही फुटत नाही ना काय नाही. आपण आय ती चूल आणली ना तर ती फुटती, म्हणजे जशी कशी आपली ती फुटली होती. आणि लय जाईने मला कमेंट टाकल्या त्या संगीत आहे दारात चूल नसती दारात चूल नसती, मग त्याच्यामुळं मी म्हणलं आता चला जाऊ द्या. आणि काय व्हायचं माहिती आहे का, आपण तिला किती का चांगलं करा लिपा लापा, पण पाणी आलं आणि फरशी धुतली की सगळं पाणी हो काय व्हायचं इकडं जायचं, आणि मग त्याच्यामुळं ती डबल खराब व्हायची. दर मग दर बाईस मला चार आठ दिवसाला लिपावं लागायची, मग त्याच्यामुळं आता ही गल्ली तोडून टाकली आणि इकडं आता करायला लागली. आता ही आपली मस्तपैकी कायमची चूल राही नाही. आता कोणी म्हणते तर वरलाकडं तोंड नसते, आता हे वरलाकडं तोंड झाले ना, कोणी म्हणतंय वरलाकडं तोंड नसतंय, तर कोणी म्हणतं इकडं नसतंय राक्षाकड, हे राक्षाचं तोंड आहे म्हणतात राक्षाकडं नसतंय. मग आता खाली इकडं करायचं तर मग इकडं काय हे नाही आहे की नाही. तर जाऊ दे बरी, आता मी काय अंधश्रद्धा मानित नाही, तुम्हाला तर माहिती आहे अंधश्रद्धा हे मानित नाही आहे मी. तर आता जशी आहे तशी आता ही अशी झाली, आता बघू शकताय तुम्ही आता अजून त्याला लिपायची बरं चालतं. मग आता बघू शकताय तुम्ही कालिंदाने सगळ्या इटा बिटा मस्तपैकी मांडल्या आहेत, आणि आता लागली कालिंदा चूल करायला. मी काही एक मी हात पण नाही लावला बरं का, पूर्ण तीनच केली मला, कारण की मग डोकंच चलन नव्हतं काय सांगू तुम्हाला. पहिलं मी
मी करायचे हो लहानपणी, खरंच मी अशा मस्त मस्त चुली करायचे, पण आता खरंच खरंच डोकं नाही चालणार मायावालं. आणि मग कालिंदा म्हणली, तुम्ही माझा संगीत आहे, तुम्ही तिला काली का म्हणताय? तर हां, तिचं नाव कालिंदा आहे आणि आम्ही तिला काली म्हणत होतो. तर लग इकडं आल्यावर तिचं नाव बदलायचं होतं, पण ती म्हणली नाही, मग नाव नाही बदलायचं, मला हेच ठरायचं आहे कालिंदा. मग ठीक आहे, आम्ही कोणीच तिला फोर्स नाही केला आणि ठीक आहे, कालिंदा तर कालिंदा होय. तर छानपैकी बघा करते का नाही कालिंदा, लय लाजते हो. व्हिडिओमध्ये बोलते की नको ताई नका घेऊ. वाव, बघू शकताय तुम्ही आता मस्त. अजून लिपायची बरं का, अजून काम बाकी, लपाई छपाई अजून नटीनं. तर बघा आता मस्त दिसायली का नाही, बघा आता. छोटीच केली काम माहिती का, छोटी काम केली माहिती का, कारण की आहे ना मग कमी सर पण लागते बघा छोटी केली तर. आणि ते वटा तुम्ही माझा सांगितलं वटा काम केलाय, तर वटा आहे का भुगणं बिगणं ठोयला केलाय आपण मस्तपैकी. हे जे वटा केलाय का आपण भुगणं तवा नाही ठुठोय, हां त्याच्यासाठी केलाय आपण. तर बघा मित्रांनो कशी मस्त दिसायली आपली चूल, हाय का नाही भारी एक नंबर. आणि हे इकडून आहे का, इकडून सामोर ठुट बघा. हा बघा हे जे आहे का इकडून तुम्ही म्हणता असं सांगितलं हे म्हणजे, हा हा बघा इथून जे जाळ जातोय मग हे जा, इथून जाळ गेलं ना मग धुपण होत नाही बघा, जास्त कुंडत नाही, कारण की मग भाकर पण चांगली शेकती, त्याच्यामुळं आहे का आपण ही इकडून जागा सोडलेली. हे बघा हे जे केले का आपण हा असं, तर ते ही जागा मुद्दाम सोडलेली. आता तुम्ही म्हणता असं सांगितलं वटा लई मोठा झाला आहे, तर आता आपण कसं आहे माहिती का इथे, हे बघा भुगणं पण ठेवू शकतो, तवा पण ठेवू शकतो, है ना. तर त्याच्यामुळं असं केलं आहे बघा. तर नक्कीच सांगा चूल कशी झाली, तर आहे का नाही मस्तपैकी. मग आज दिवसभर गेला त्याच्यामध्ये. तर मी त्या आज आहे का पूर्ण दिवसभर त्याच्यामध्ये गेला आहे आमच्या चुलीमध्ये चूल करायची. एक तर दोन डब्यात चूल काढायला हवी का बिचारी काली परेशान झाली म्हणे काय मनामध्ये म्हणे दासन बिचारी काय ताई, बार बार मी ही काढी चूल काढायला लावली, मग इकडे बांधली, मग ती डबल म्हणलं नाही इकडे नाही चांगली सर, तर इकडून मग डबल बिचार तिनंच केली बरं का काल ना, मी काय हात बीत नाही, मी रावल्या नाही त्यानं काहीच नाही, पूर्ण तिनंच चूल केली. तर नक्कीच सांगा कालिंदानी चूल कशी केली, मस्तपैकी केली ना. एक कमेंट टाका जरूर, ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबा आणि कमेंट जरूर करा बरं का कशी आहे कशी नाही. चला लव यू सगळ्याला, बाय. हे बघा बघू शकतो हे बघा पत्तरच लावून घेते तिथे, आहे की नाही हो ना. Thank you.